मित्रांनो, आपला कांदा भाजलेला आहे 80%, आणि आता याच्यामध्ये टोमॅटो टाकला. हे आपलं ग्रेव्हीचं जे मिक्सर होतं ते बारीक केलं आहे. आपली ग्रेव्ही एवढी होत होती पहिला. आपली ग्रेव्ही आत्ता उकळी आली आहे बऱ्यापैकी. अजून एक 5 मिनटं मंद आचेवरती शिजवावी लागेल. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. आज आहे गुरुवार, संकष्टी आहे. आज हॉटेल आपलं बंद आहे कारण माझी तब्येत थोडीशी डाऊन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मी आता हॉटेलमध्ये आहे कारण आज ग्रेव्ही बनवतो आहे आपण. आता ग्रेव्ही आपल्याकडे थोडीशी शिल्लक आहे. परवा 4 दिवस झालं बरोबर ग्रेव्ही मारून. आणि आता आज संकष्टी असल्या कारणानं ग्राहक थोडेसे कमी होतील आणि तब्येत पण खराब आहे. कसं आहे, आज जर हॉटेलवरची तंदूर वगैरे हे सगळं करत जास्त उद्या लोड होऊ शकतं. त्याच्यामुळं उद्या परवा 2-3 दिवस बिद्रीचं इलेक्शन असल्या कारणानं थोडासा बिझनेस जास्त होऊ शकतो. त्याच्यामुळं आपल्याला 1-2-3 दिवस हॉटेल बंद नाही ठेवायचं आहे. आज संकष्टी आहे त्याच्यामुळं असो, आज ग्राहक आले तरी थोडीशी रिस्क घेतले का, तर उद्यापासून आपल्याला रेग्युलर म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कंटिन्युअसली काम आहे. तर आता आपण ग्रेव्ही बनवतो आहे कारण उद्याचा जो वर्कलोड आहे तो थोडासा आज कमी होतो आहे. आज ग्रेव्ही बनवली की उद्या तेवढा टाईम आपला वाचतो आहे. कारण मार्केट वगैरे आज सकाळपासून कुठे गेलो नाही. मी दवाखाना करून आल्यानंतर घरीच होतो, आराम केला आणि आत्ता इथे आलो आहे. मार्केटला गेलो नाही. उद्या सकाळी जर आज ग्रेव्ही झाली तर उद्या सकाळपासून आपल्याला मार्केटला जाता येतं आहे. हा ग्रेव्हीसाठी लागणारा टोमॅटो इकडे घेतला आहे आणि इथे ह्या बाजूला कांदा आहे. आज ग्रेव्ही थोडी वाढवते. प्रत्येक वेळेला आपण 2.5 किलोची ग्रेव्ही करतो आहे, पण यावेळेला आपण 5 किलोची ग्रेव्ही करतो आहे. 5 किलो कांदा आणि 2.5 किलो टोमॅटो. तर सुरू करूया आता ग्रेव्हीसाठी. ही जी काजूक आणि तीळ, मग जे जिरं सगळं ते बॉईल करून आपण ठेवलेलं आहे. ते अजून गाळायचं आहे. याच्यात ती गाळल्यानंतर सगळी घाण निघून जाईल. मित्रांनो, आता कांदा आपण भाजून घेणार आहोत त्यामध्ये. मित्रांनो, आपला कांदा भाजलेला आहे 80%, आणि आता याच्यामध्ये टोमॅटो टाकला. टोमॅटो आणि कांदा दोन्ही मिक्सर भाजल्यानंतर याला एक 1/2 तास तरी जाणार थंड होण्यासाठी. आणि मग बारीक करणार आणखीन त्याच्यानंतर ग्रेव्हीला फोडणी मारायची. कांदा टोमॅटो ज्यावेळी आपण भाजतो त्यावेळी एक लक्ष घ्यायचं आहे की हे लागता कामा नाही. ग्रेव्ही मारताना याला कंटिन्युअसली हलवणं, म्हणजे कांदा आणि टोमॅटो हलवत राहणं महत्त्वाचं आहे. कारण लागलं तर त्याचा दळलेला वास ग्रेव्हीला लागू शकतो. तर मित्रांनो, 6:38 झालेली आहेत. आत्ता ग्रेव्ही म्हणजे कांदा आणि टोमॅटो आपला भाजून झाला आहे. तो आता एक 1/2 तास तरी थंड होण्यासाठी ठेवावं लागेल. तोपर्यंत बाकीची कामं आहेत आपल्याकडं, जसं की ही आलं लसूण पेस्ट करायची आहे. आणि बाकी ही आपलं मिक्सर थंड होईल तोपर्यंत आपण ही जी बॉईल करून ठेवलं आहे काजूक आणि मगज वगैरे ते बारीक करून घेऊ शकतो. हे आपलं ग्रेव्हीसाठी लागणारं वाळं खोबरं आणि ओलं खोबरं काढून ठेवलं आहे, आता बारीक करणार. आणि इकडे आहे ती आपलं जे काजूक आणि मगज वगैरे बॉईल करून ठेवलेलं आहे ते छानून घेतलं आहे ते. आणि हे जे आपली कांदा आणि टोमॅटो जो होता तो आता बऱ्यापैकी थंड झालं आहे. मिक्सरमध्ये लावायला काही अडचण नाही. आता हे सर्व जेवढे आयटम आहेत ते सगळे बारीक करायचे आणखीन मग ग्रेव्हीला सुरुवात करायची फोडणी द्यायला. आता 7:31 झालेत. अजून एक 1/4 तास किंवा 1 तास अजून लागेल. हे आपलं ग्रेव्हीचं जे मिक्सर होतं ते बारीक केलं आहे. आपली ग्रेव्ही एवढी होत होती पहिला, याच्यापेक्षा पण कमी. आता हे मिक्सरच एवढं झालं आहे. अजून याला फोडणी द्यायची आहे. अजून याच्यापेक्षा डबल ग्रेव्ही होते ही.
तर मित्रांनो आपण सुरुवात करतोय आता ग्रेव्ही बनवण्यासाठी। हे आपण खडा मसाला टाकला आणखीन मग त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट पूर्ण भाजेस्तोपर्यंत थांबायचं। त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये बाकीचं सगळं आयटम जे कस्तुरी मेथी वगैरे सगळ्या चटण्या वगैरे घेतलेल्या आहेत त्याचं प्रमाण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देतो, ते सर्व नंतर टाकायचं आहे। आलं लसूण पेस्ट तेलामध्ये पूर्ण भाजल्याशिवाय आपण पुढचं आयटम याच्यामध्ये ॲड करणार नाही आहोत, त्यामुळे थोडंसा हा मोठी ग्रेव्ही असल्या कारणानं वेळ खाऊ शकत आहे। पण आलं लसूण पेस्ट व्यवस्थित भाजली गेली याचा अंदाज घ्या, आणखी मगच पुढची प्रोसेस करायची। डिस्प्लेमध्ये जे प्रमाण दिसतं त्यातील चमचा म्हणजे आपली जी पळी असते आमटीसाठी घरी जी वापरतो ती वाली आहे। तेलामध्ये आपण जे चटणी वगैरे टाकले ते चांगलं भाजल्यानंतर मग आपण जो मगाशी कांदा टोमॅटो वगैरे ती प्युरी बनवून घेतली होती ती टाकायची याच्यामध्ये सगळी, आणि मग भाजायची भाजून त्याच्यानंतर मग आपण थोडंसं पाणी गरम केलेलं आहे ते पण त्याच्यामध्ये टाकायचं आहे। हा मसाला टाकल्यानंतर थोडं याला भाजायचं आहे चांगलं, भाजल्यानंतर मग पाणी ओतून थोडा वेळ अर्धा तास तरी एका मंदाचेवरती ग्रेव्ही शिजवायची। मित्रांनो आता बरोबर 9:15 आपली ग्रेव्ही आत्ता उकळे आले आहे बऱ्यापैकी, अजून एक 5 मिनटं मंद आचेवरती शिजवावी लागेल त्याच्यानंतर मग आम्ही निघणार घरी, कारण आज फक्त या ग्रेव्ही बनवण्यासाठी म्हणून आलो होतो। आज 5:45 बरोबर हॉटेलमध्ये आलो होतो आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत ग्रेव्ही करतो आहे, म्हणजे 4-4:30 तास झाले असेल कदाचित आम्हाला इथे आहोत आम्ही। ग्रेव्हीसाठी बराच वेळ घेतं त्याच्यामुळं उद्यावरती हे पोस्टपोन नाही केलं, आज सुट्टी होती तर आजच्या आजच ग्रेव्ही बनवून घेतले, कारण उद्या भरपूर काम आहेत। मार्केट आहे सकाळी मेन म्हणजे 2-3 जागी जायचं आहे, आणखीन बाकीचं आणि मटेरियल आहे। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतोय, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच। आज ग्रेव्ही फक्त बनवली आहे बाकी कुठलाही व्हिडिओ नाही आहे। ग्रेव्ही आज म्हणजे इकडे आपण शिफ्ट केलं हॉटेल कागल इंडोरी रोडला, त्या दिवसापासून आज ही एवढी क्वांटिटीमध्ये ग्रेव्ही मारतो आम्ही, नाहीतर 2.5 किलो कांद्याची ग्रेव्ही मारत होतो, आता 5 किलो कांद्याची ग्रेव्ही मारतो आहे। ह्या क्वांटिटीमध्ये ग्रेव्ही बहुधा याच्यापेक्षा जास्त, मला वाटतं 8 किलो कांदा ते 10 किलो कांदा एवढी, म्हणजे याची जी आज ग्रेव्ही मारली त्याच्यापेक्षा डबल क्वांटिटीची ग्रेव्ही आम्ही मुदातेट्यावरती मारत होतो आणि ती 8-10 दिवसामध्ये संपत होती, एवढं तिकडे रश असायचा। तिकडे बिझनेस आपला बसला होता आणि आता इथे पण बसवायचा आहे, इथे बिझनेस वाढवायचा आहे नक्कीच। बाकी हाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणखीन व्हिडिओ जर पहिल्यांदा बघताय आज तर नक्कीच सबस्क्राईब करा। भेटू द्या का नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय।